सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील नागराळ येथील संतोष गणपती खांडेकर व शंकर कृष्णात मुकाम पोस्ट शेंडूर तालुका कागल जिल्हा कोल्हापूर नवनाथ मुरारी कोळेकर मल्लेश नवनाथ पडवळे राहणार आडी तालुका पाणी सिद्धराम सुरेश पडवळे राहणार आडी तालुका पाणी जिल्हा बेळगाव हे सर्व मेंढपाळ स्थलांतर करीत करीत या सर्व मेंढपाळांचा तळ दत्तात्रेय नामदेव शेंडे राहणार तडवळे यांच्या येथे असणार यांच्या आटपाडी तालुक्यातील करगणी येथील गोसावी वस्तीजवळील हुंबरवाडा नावाच्या मळ्यातील शेतात खतासाठी मेंढरांचा तळ होता रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक मेंढ्यांच्या कळपावर लांडग्यांचा हल्ला झाला मेंढरांच्या संरक्षणासाठी लावलेली जाळे वागर लांडग्याने तोडून कळपात प्रवेश केला आणि पाच मेंढरांना मोठी व तीन लहान पिलांना ठार केले व पाच मेंढर बेपत्ता आहेत मेंढरांच्या ओरडण्याच्या आवाजानं मेंढपाळ जागे झाले पाहतात तर काही लांडग्यांनी बकऱ्यांना तोंडात धरून घेऊन ते पळून गेले दोन बकरी पूर्ण खाऊन फस्त केली आहे या हल्ल्यात मेंढपाळांची सुमारे एक लाख रुपयांचं नुकसान झालं आहे हल्ल्याची घटना आणि यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे रामकोळेकर राजाराम हजारे यांना कळवले तसेच संजय वाघमोडे यांनी मेंढपाळला धीर देऊन आटपाडी तळवडे वनरक्षक अंबिका तळे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश चव्हाण यांना कळवून नुकसान भरपाईसाठी रितसर पंचनामा करण्याची विनंती केली त्यामुळे वनरक्षक व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेचा रितसर पंचनामा केला मराठी एस न्यूजसाठी आठपाळीहून तेजस्विनी भानुसे